माझी स्टाईल ही विकासाची आहे. वादबीत माहीत नाही, संवाद साधा, चर्चा करा आणि काम मार्गी लावा. तुमचे टोटल साखर कारखाने किती झालेत आता? की तीन आहेत. तीन आहेत. अच्छा, पुढे आणखी एक्सपेन्शनचा काही ते संधीचा विषय असतो. अच्छा, जेव्हा जेव्हा जमतं, आर्थिक दृष्टिकोनातून बसतं, परवडतं, तेव्हा तो निर्णय त्या ठिकाणी गेला जातो. राजकारणात आणि उद्योगात उद्योगात संधी योग्य संधीची नाही. तुमच्या पदाची हो आणि पदाबद्दल इमोशनल होऊन चालत नाही. ओके, कॅपॅसिटीबद्दल इमोशनल होऊन चालत नाही. लोकांबद्दल व्हा इमोशनल बर, पण मग कारखाने एवढेच पाहिजे, एवढीच कॅपॅसिटी पाहिजे, याबाबतीत मी कधी इमोशनल नसतो. योग्य वाटलं, आर्थिक दृष्टिकोनातून बसलं, तर मग आम्ही त्या बाबतीत निर्णय घेत असतो. अहमदनगर, सोलापूर आणि पुणे एक नेहमी वाद होतो की पवार कुटुंबीय आमचं पाणी पळवतात, सोलापूर असो की अहमदनगर. म्हणजे सोलापूरचे खासदार पण सांगतात आणि आमच्या नगरचे दक्षिणचे खासदारही सांगतात. तुम्हाला काय म्हणायचं आहे त्यावर? कर्ज जामखेड हे नगरमध्ये येतं. मी नगरबद्दल बोलेल की जो बोगदा म्हणजे माणिकडोला पाणी कमी पडतं आणि कुकडी प्रकल्प हा आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आहे, त्या ठिकाणी माणिकडो 10 वर्षातून एकदा का दोनदा फक्त पाणी भरतं आणि एक 10 TMC एक मोठं धरण हे माणिकडो आहे. तर डिंबेतून तिथं पाणी जावं यासाठी महाविकास आघाडी सरकारने त्याला परवानगी दिली. त्याचं त्या ठिकाणी आता निविदा प्रक्रियासुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. आता त्यातून पाणी जेव्हा माणिकडोला येईल ते पाणी कुकडी प्रकल्पामध्ये येईल. आता हा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आहे. तिथले शेतकरी, आपले शेतकरी म्हणजे पुण्याचे शेतकरी, आपले शेतकरी, नगरचे शेतकरी हे आपले शेतकरी, त्यामुळे दोन निर्णय घेतलेला आहे. तो सगळ्यांचा विचार करून तो घेतलेला आहे. जे जे निर्णय पूर्वी कधी भाजपच्या काळामध्ये सुद्धा नाही झाले ते इथल्या आणि तिथल्या लोकांच्या हितासाठी या सरकार म्हणजे महाविकास आघाडी म्हणजे आम्ही तिथे असताना आम्ही घेतलेले आहे. त्यामुळे इथं वाद कसं असतं राजकारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. विकासाचं राजकारण ते हार्डकोर राजकारण असतं. विकास दिसतो आणि नुसतं एक सेंटिमेंटल राजकारण असतं. त्याच्यामध्ये एक विषय घेतला जातो, आंदोलन केले जातात आणि मग कुठला तरी ह्या जिल्ह्याचा त्या जिल्ह्याचा वाद ह्याच्यामध्ये आपण गुंतून राहतो आणि विकास आपल्या जिल्ह्याचा नाही तर भागाचा त्या ठिकाणी होत नाही. माझी स्टाईल ही विकासाची आहे. वादबीत माहीत नाही, संवाद साधा, चर्चा करा आणि काम मार्गी लावा, आणि तेच आम्ही आत्तापर्यंत त्या ठिकाणी करत आलेलो आहे.